प्रवाहा विरोधात जाऊन काही काम करायचं म्हणजे समाजाचा विरोध पत्करण्याची तुमची तयारी असावी लागते. वेळप्रसंगी तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. आणि असंच काहीसं घडलं काळी पिवळी चालक संतोष पवार सोबत. एड्सनं जवळच्या मित्राचा मृत्यू झाला हे पाहून संतोष आतून हल्ला आणि या घटनेनं त्याचं जीवनच बदलून गेलं. सध्या संगमनेरमधल्या खांडगावमध्ये स्वयंप्रेरित ही संस्था चालवतो. पण ही संस्था सुरू करणं, तिथे HIV बाधित मुलांचं संगोपन करणं संतोषसाठी सोपं काम नव्हतं. आर्थिक चणचण तर अजूनही आहेच, पण समाजाचा विरोध त्याच्या या कामात नेहमीच कुठल्या ना कुठल्या रूपात अडचणी आणतो. 2001 साली त्यानं लोकसंख्येचा विस्फोट हे पथनाट्य करत 13,000 रक्कम जमवली, स्वयंप्रेरित संस्थेची स्थापना केली. त्यांना विशेषतः रेड लाईट एरियामध्ये आणि इतरही ठिकाणी सोडून दिलेल्या मुलांना एकत्र घेऊन या रोगाविरोधात लढा उभा करण्याचा प्रयत्न केला. 45 मुलांचा सांभाळ करायला संतोषने सुरुवात केली. गावोगावी जाऊन एड्सविषयी मार्गदर्शन करणं, HIV बाधित मुलांना संस्थेत घेऊन येणं सुरूच होतं. अशातच नगरच्या स्नेहालय संस्थेनं त्याला मुलाची साथ दिली. पण स्नेहालय संस्थेला आजही HIV बाधित मुलं सांभाळण्याची परवानगी मिळालेली नाही. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर संतोषही गुन्हा करतोय आणि त्यासाठी त्याला अटक करण्याचीही तयारी झाली होती. हे काम करत असताना आपण शासनाला प्रस्ताव दिला, महिला बालकल्याण विभागाला, का मला 50 HIV एड्सग्रस्त मुलांचं कायमस्वरूपी विनाअनुदानित मला लायसन मिळावं, कारण एखादं मूल एक्सपायर झालं, मिसिंग झालं तर शासन माझ्यावर कारवाई करू शकतं याची मला जाणीव आहे. म्हणून मी शासनाला म्हणलं का मला अनुदान नकोय, पण मला फक्त परवानगी द्यावी. त्या परवानगीसाठी आपण मंत्रालयात गेलो, आयुक्तालयात गेलो, सगळ्या लोकांशी भेटलो, पण अजूनही परवानगी मिळत नाही. त्याचे कुटुंबीयही त्याच्या या कार्यात त्याला मोलाची साथ देत आहेत. संतोषच्या 2 मुलीही याच HIV बाधित मुलांसोबत लहानाच्या मोठ्या होत आहेत. संतोष हे काम पैशांसाठी करतो असा आरोपही कित्येकदा त्याच्यावर झाला. अखेर त्यानं पत्नीला होमगार्डची नोकरी पत्करण्यास सांगितलं. सुरुवातीला 42 मुलं होते, कुठले पार्टीचे अनुभव नव्हता. एवढ्या मुलांचं खाणं पिणे, कपडे, दूध, किराणा, भाजीपाला हे सगळं शक्य होत नव्हतं. म्हणून मी 22 मुलं कंटिन्यू ठेवले संस्थेमध्ये. 14 मुलं आणि 8 मुली आजही आहेत. या मुलांचे आई वडील व्यवसाय करतात. काही गवंडी काम करणाऱ्यांची मुलं आहेत, काही ड्रायव्हर लोकांची मुलं आहेत. या मुलांसाठी मग मी दिवस रात्र लोकांकडे जातो. आज संतोषच्या संस्थेत 23 मुलं मुली आहेत. यापैकी कुणाचा मृत्यू झाला की संस्थेतलं वातावरण बदलायचं, पण आता त्यात थोडा बदल झालेला दिसतो. या मुलामुलींमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यात संतोषला यश आलंय. अनंत अडचणींचा सामना करत आजही संतोष या मुलांचा सांभाळ करतोय, पण खरी गरज आहे पैशांची. संगमनेर अहमदनगरहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.